या आधीच्या भागात सजीवांची वाढ विकास यामध्ये पोषक तत्वांचे महत्त्व स्वयंपोषणाची झाडांची पद्धत याविषयी आपण माहिती घेतली जर तुम्हाला त्याविषयीच्या मूलभूत संकल्पनांबद्दल परत जाणून घ्यायचं असेल तर आधीचा भाग बघा या भागात आपण परपोषी पोषक तत्वांबद्दल माहिती घेऊया हेट्रोट्रॉफिक न्यूट्रिशन या शब्दात दोन शब्द आहेत हेट्रो अधिक ट्रॉफिक हेट्रो म्हणजे इतर आणि ट्रॉफी म्हणजे पोषण जे सजीव अन्नासाठी किंवा पोषणासाठी इतर सजीवांवर अवलंबून असतात त्यांना हेट्रोट्रॉप्स परपोषी असं म्हणतात ते पोषणासाठी परपोषक पद्धती वापरतात आपण एक उदाहरण बघूया तुम्ही गाय किंवा म्हशीला शेतात कुरणात चरताना पाहिलंय का हे प्राणी गवत किंवा लहान झुडपांची पानं खातात सर्व प्रकारची झाडं झुडपं गवत हे सजीव आहेत आधीच्या भागात सांगितल्याप्रमाणे झाडे स्वयंपोषी असतात आपण ज्या गायी गुरं यांच्याविषयी बोलतो आहोत ती अन्नासाठी प्रत्यक्षपणे झाडांवर अवलंबून असतात त्यामुळे ती परपोषी होत कोल्हे साप मगर सिंह वाघ यांच्याबाबत काय होतं आपल्याला माहिती आहे की हे प्राणी उंदीर बेडूक डुक्कर ससे हरिण गाई या प्राण्यांची शिकार करतात त्यामुळे जे प्राणी इतर प्राण्यांना अन्न म्हणून खातात ते देखील परपोषी होत आता मनुष्याची परिस्थिती काय आहे असं तुम्हाला वाटतं आपण ब्रेड चपाती डोसा पराठा तूप दही दूध चीज आईस्क्रीम मध साखर जाम लोणची अंडी मासे मांस अशा वैविध्यपूर्ण गोष्टी खातो आता मला सांगा ब्रेड सजीव आहे का अर्थातच नाही गव्हाचे पीठ पाणी आणि पासून ब्रेड तयार करतात गव्हाचे पीठ अर्थातच गहू दळल्यावर मिळते गहू हे गव्हाच्या पिकाचे दाणे आहेत म्हणजेच आपण ब्रेड चपाती किंवा पराठा खातो तेव्हा आपण गव्हाच्या झाडावर अन्नासाठी अवलंबून असतो आता आणखी एक उदाहरण बघूया आपल्या नेहमीच्या खाण्यात समावेश असलेले दूध लोणी दही चीज हे सजीव आहे का या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे पण दूध मिळते गाई म्हशी शेळी यासारख्या सजीव प्राण्यांपासून फळं भाज्या मसाले तेल हे सगळे खाद्यपदार्थ झाडांपासून मिळतात तर अंडी मांस हे प्राण्यांपासनं थोडक्यात आपणही पोषणाबाबत सजीवांवर अवलंबून आहोत म्हणजेच आपणही परपोषी आहोत परपोषी पोषण हे सर्व सजीवांकडून केले जाते त्यांना हवा पाणी जमिनीतील अजैविक पदार्थांपासून जैविक पोषक तत्वे मिळवता येत नाहीत त्यामुळेच ते स्वतःच्या पोषणासाठी दुसऱ्या सजीवांपासून तयार झालेल्या जैविक पदार्थांवर अवलंबून असतात आता आपण परपोषी पोषणाची यंत्रणा कशी काम करते ते पाहूया होलोझॉईक पोषण हा शब्द दोन शब्दांपासून तयार झालेला आहे होलो म्हणजे संपूर्ण आणि झोईक म्हणजे प्राण्यांशी संबंधित ह्या प्रकारचे पोषण आपल्या आजूबाजूच्या सर्व प्राणीमात्रांचे होत असते त्यांचे पोषण द्रव किंवा घन स्वरूपातील अन्न खाल्ल्यामुळे होते म्हणजेच जे सजीव अन्न खातात त्यांना होलोझॉईक म्हटले जाते त्यांच्या पोषणाची प्रक्रिया टप्प्याटप्प्यानं होते ते टप्पे आता आपण पाहूया एक अन्न ग्रहण द्रव किंवा घन स्वरूपातील अन्न तोंडावाटे खाणे दोन पचन खाल्लेल्या अन्न घटकातील गुंतागुंतीच्या अन्नसाखळ्या सोडवून त्यांचे सोप्या जैविक पोषक तत्वात परिवर्तन करणे तीन शोषण पचवलेली सोपी जैविक पोषक तत्वे रक्त आणि त्यासारख्या शरीरातील द्रवपदार्थांद्वारे सर्व अवयवांना पोचवणे सातमीकरण शोषलेल्या पोषक तत्वांचा वापर करून पेशी आणि ऊतींचे संवर्धन करणे ज्यामुळं शरीराला ऊर्जा मिळून वाढ होईल गरजेप्रमाणे काही भागांची दुरुस्ती होईल आणि शरीराचा विकास होईल उत्सर्जन न पसलेल्या अन्नाचा शरीर त्याग करते होलोझॉईक सजीवांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केले जाते शाकाहारी झाडांची मुळे पाने फुले फळे बिया अशा विविध भाग खाणारे प्राणी दोन मांसाहारी दुसऱ्या प्राण्यांचा अन्न म्हणून उपयोग करणारे प्राणी हे दुसऱ्या प्राण्याची शिकार करून त्यांना ठार मारतात मिश्राहारी झाडे आणि प्राणी या दोन्हीचा अन्न पदार्थ म्हणून वापर करणारे प्राणी मेलेले प्राणी आणि निर्जीव झाडांचा अन्न म्हणून वापर करणारे प्राणी तुम्ही पुढील वरील प्राण्यांचे वरीलप्रमाणे योग्य त्या गटात वर्गीकरण करा कुत्रा बेडू मासा पोपट चिमणी कबूतर डुक्कर कावळा शेळी गाय पाल मुंगी मधमाशा कोळी किडे कोंबडी पदक ऑफ माणूस झुरळ उंदीर खार उडते किडे साप मृतोपजीवी पोषण काही सजीव प्रत्यक्ष अन्न खात नाहीत तर ते मृत किंवा कुजलेले प्राणी आणि झाडे यांच्यातील विरघळणारी जैविक पोषण तत्व शोषून घेतात अशावेळी परपोषी जीवांनाच मृतोपजीवी म्हणतात आपल्याला माहिती असणारे काही मृतोपजीवी म्हणजे यीस्ट बुरशी जीवाणू या डोळ्यांनाही न दिसणाऱ्या सूक्ष्मजीवांमुळे कुजलेली झाडे आणि प्राणी यांचे रासायनिक विश्लेषण होऊन त्यातील घटक साध्या जैविक आणि अजैविक खनिजांमध्ये परावर्तित होतात या सूक्ष्मजीवांना विघटक असं म्हणतात दोन परजीवी पोषण काही सजीव दुसऱ्या सजीवांच्या शरीरावर किंवा शरीरात वाढतात ते त्या सजीवाच्या शरीरातील द्रवपदार्थ पेशी यातून आपलं पोषण मिळवतात त्यांना परजीवी असं म्हटलं जातं तुम्हाला लिखा पिसू अशा त्वचेवर वाढणाऱ्या केसाळ प्राण्यांच्या त्वचेतून रक्त पिणाऱ्या परजीवी माहिती असतील यांना बाह्य परजीवी म्हणतात तर काही सजीव दुसऱ्या सजीवांच्या यकृत आतडी फुप्फुसे अशा अंतर्गत अवयवांमध्ये वाढतात उदाहरणार्थ पट्टकृमी गोलकृमी काही सूक्ष्मजीव प्लास्मोडियम सारखे ट्रायपानोसोमा ट्रायपानोझोमा असं म्हणतात परजीवी हे मूळ प्राण्यांसाठी घातक असतात गंमत म्हणजे काही झाडांमध्ये सुद्धा प्रकाश संश्लेषण करणारी रंगद्रव्य नसतात अशी झाडे सुद्धा परजीवी असतात त्यांना बरेचदा बाणगुळ म्हटले जाते तुम्हाला अशी काही परजीवी झाडे माहिती आहेत का आता आपण या भागाच्या शेवटाकडे येत आहोत या भागाची उजळणी करूया परपोषी पोषकांचे वर्गीकरण शाकाहारी मांसाहारी मिश्रहारी विघटक जे सजीव अन्नासाठी किंवा पोषणासाठी इतर सजीवांवर अवलंबून असतात त्यांना हेट्रोट्रॉप्स परपोषी असं म्हणतात ते पोषणासाठी परपोषक पद्धती वापरतात एक स्वयंपोषी आणि परपोषी पोषणातील फरक दोन अन्न खाण्यासाठी शरीराच्या कोणत्या अवयवाचा उपयोग केला जातो तीन स्वच्छता कर्मी आणि विघटक यातील फरक काय चार शाकाहारी प्राणी जे झाडे खातात टिंबटिंब प्राणी जे कीटक खातात टिंबटिंब प्राणी जे फळे खातात टिंबटिंब प्राणी जे धान्य खातात पाच भक्षक आणि परजीवी यामधील फरक काय वरील संकल्पनांच्या उत्तराबाबत आपल्याला अद्याप शंका असल्यास कृपया या सत्राचे पुन्हा श्रवण करा